सर्वांनी पादुकांना पुढे येण्यासाठी जागा द्यायची आहे. पादुकांचं कार्यस्थळी आगमन होत आहे. परमसद्गुरु श्री गजानन महाराज अक्कलकोट निवासी यांच्या चैतन्य पादुकांचं आज आपल्या पिंपरी गावामध्ये आगमन होत आहे आणि या ठिकाणी आता पादुका स्थानापन्न होत आहेत. सर्वांनी अग्निपात्रासमोर बसून घ्यायचं आहे. जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजान बाहु रूपा मधुनी ब्रह्म सारे भेटते हो अजान बाहु रूपा मधुनी ब्रह्म सारे भेटते समोर कुंड मांडलेले आहेत त्या अग्निपात्राच्या समोर आपण सगळ्यांना बसायचं आहे. या ठिकाणी स्वागत. कृपा करून सर्वांनी बसून घ्यायचंय. ताई एकदम शेवटी बसायचं इकडे. ज्या दोन ताई शेवटी बसल्या त्यांनी पुढे यायचंय. कुठलाही अग्निपात्र जशी आपल्याला एक शिस्त असते त्यामध्ये तशा शिस्तमध्ये लाईन मध्ये सर्वांनी बसायचंय. या ठिकाणी माझ्या उजवीकडे जो महिला वर्ग आलेला आहे आपल्याला आज समोर सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू डॉक्टर पुरुषोत्तम महाराज राजीववाले इथे येत आहेत. हे आपलं परमभाग्य आहे. ते आपल्याशी आज संवाद साधतील आणि आपल्याला संबोधित करतील. तो गुरुसंदेश आज आपल्याला इथे ग्रहण करायचा आहे. त्यानंतर मान्यवरांचे आज का विनंती आहे की आपल्याला टाळ्याच्या गजरात महाराजांचं स्वागत करायचं आहे आणि या ठिकाणी त्यांना मंचावर येण्यासाठी आमंत्रित करायचं. डॉक्टर पुरुषोत्तम राजीववाले हे आयुर्वेदामधील MD आहेत आणि विश्वभर त्यांचे प्रचार दौरे सुरू असतात. आज वेळात वेळ काढून ते आपल्या शहरामध्ये आलेले आहेत आणि आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला त्यांच्या समवेत अग्निहोत्राचा विधी करायचा आहे. लाभलेला आहे. त्यासाठी विश्व फाउंडेशन आणि निवृत्ती बाळंतर प्रतिष्ठान आपल्यावर आहे. सर्व स्वयंसेवकांना मी आपली पोझिशन घेण्यासाठी आमंत्रित करतो. स्वयंसेवकांनी प्रत्येक लाईन मध्ये मदत करायची आहे आणि ठीक 5 मिनिटं कमी असताना
क्षेत्रामध्ये अग्रगण्य व्यक्ती आहेत. या सर्व ठिकाणी आपण आहात. या ठिकाणी आपल्याला पुढे कार्यक्रम सुरू होत आहे आणि त्याआधी प्रमुख अतिथी डॉक्टर पुरुषोत्तम राजिंग माले यांची ओळख आपल्याला करून देतो. बाळाप्पा महाराजांना मठ स्थापन करण्याची आज्ञा देऊन स्वामी भक्तीचा प्रसार करायला सांगितलं अखिल भारतभर. ते स्थान गुरुमंदिर म्हणून आज विश्वात प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी बाळाप्पा महाराजांनंतर 1938 साली गजानन महाराजांनी आपल्या गुरूंकडनं म्हणजे गंगाधर महाराजांकडनं गुरुपीठाची सूत्र हातात घेतली. मला कॅलेंडर दाखवा. 3:44 आपण पात्र सावानी प्रज्वलित केलेली आहे. पिंपरी गावातला आजचा सूर्यास्त ठीक 6:04 त्याला वेळ आहे 3:30 मंचावर सर्वांनी बसून घ्यायचंय. काही बसून घ्यायचं मंचावर सर्वांनी बसून घ्यायचंय. प्रत्येक पात्र प्रज्वलित केलेल्या पात्रासमोर सर्वांनी व्यवस्थित बसून घ्यायचंय. आज लहान मुलांची लक्षणीय उपस्थिती आहे. त्या ठिकाणी व्हॉलेंटियर लक्ष द्यायचंय. आपल्याकडे आज प्रचंड प्रमाणात लहान मोठी मुली आलेले आहेत. काही पात्र आपण अजून प्रज्वलित केले नसतील तर कृपया सर्व पात्र प्रज्वलित होतील याची काळजी घ्यायची आहे. प्रवेशद्वारावर आलेल्या निमंत्रितांना लवकरात लवकर पुढे पाठवायचंय. आशुतोषजी, यज्ञेशजी, स्टॉलवरच्या लोकांना लवकर पुढे पाठवा. प्रवेशद्वारावरच्या लोकांना लवकर पुढे पाठवा. आपल्याकडे 2:40 आता उपलब्ध आहेत. वेळेत आपल्याला महत्व आहे. अग्निहोत्र उपासना ही सूर्योदय आणि सूर्यास्त याच वेळेस करण्याचा हा उपासना विधी आहे. त्यासाठी वेळेवर उपस्थित राहणे चा एक महत्व भाग आहे. करायचंय आधी नाही नंतर नाही. दुसरा भाग दुसऱ्या मंत्राचा शहाला अर्पण करायचा आहे. शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्म संघं शरणं गच्छामि. सत्यधर्म प्रणेतारा श्रुतिमार्ग प्रवर्तकाः आचार्याः परमाचार्याः सन्ति जन्मनि जन्म. आज खरोखरी आपल्या सगळ्यांसाठी एक अमृत योग आहे. ज्यांचं दर्शन क्षणार्धासाठी व्हावं याच्यासाठी साधक शेकडो हजारो वर्ष तपश्चर्या करतात. त्या परमात्मा शक्तीचं आज दर्शन आपल्याला इथे घडलेलं आहे. ज्यांच्या केवळ दर्शन मात्राने संपूर्ण जीवन उत्कर्षित होतं अशा परमसद्गुरूंच्या चैतन्य पादुकांच्या समक्ष आज आपण दिव्याग्नीचं दर्शन इथे घेतलं. खरोखरी एक अमृत योग आहे हा. असं म्हटलं जातं की जेव्हा अत्तरकोटमध्ये सद्गुरू देहरूपाने वास करत होते तर आमच्या गुरुमंदिरामध्ये एक पद म्हटलं जातं. त्यात असं म्हटलं जातं की केवळ त्यांच्या दर्शनाने पशुपक्षी देखील तरुण गेले, त्यांचा देखील उद्धार झाला. अशा ह्या महान अवतार विभूतींचं आज दर्शन आपल्याला इथे घडतं आहे. म्हणजे खरोखरी आपलं जीवन इथून पुढे नक्कीच उत्कर्षाकडे, आनंदाकडे, सुखाकडे, आरोग्याकडे वळणार आहे. इतक्या सगळ्या ह्या मोठ्या परिसरामधनं, एवढ्या या सगळ्या जनसागरामधनं निवडून आपल्याला इतक्या लोकांना आज इथे आमंत्रित करून गुरूंच्या चरणपादुकांचं दर्शन व्हावं आणि त्यांच्या समक्ष बसून अति प्राचीन ही उपासना इथे करता यावी हा भाग्याचा दिवस आहे. गुरुकृपा कशी असते याचं वर्णन एका श्लोकामध्ये असं केलं आहे. मुकम करो तू वाचालम पंगुम लंग येते गेले यत कृपा त्वमहम वंदे परमानंद माधवम. तर तुमची कृपा यावं इतका हा साधा योगायोग नसतो. ईश्वर दर्शनाचा योगायोग कधी नसतो. ईश्वर दर्शन हे ठरवूनच दिलेलं जातं.
आपण कृपांकित आहात, गुरु कृपांकित आहात म्हणूनच आज इथे आलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक अनोखा दिवस ठरणार आहे, कारण ज्यांच्या दर्शनाची ओढ लागून मैलभर लांब रांगा लागून आज अक्कलकोटी लोक वाट बघतायत, त्यात सद्गुरूंच्या चरण पादुका आज आपल्याला आपल्या गावामध्ये दर्शन द्यायला आलेले आहेत. दूरपारून दूर प्रदेशातून लोक अक्कलकोटच्या पुण्यभूमीमध्ये गुरुदर्शनासाठी येतात. हजारोंच्या संख्येने दररोज अक्कलकोटला भाविक दर्शनासाठी येत असतात, आणि ज्यांचं दर्शन घ्यावं अशी आस लावून ते येत आहेत, तेच चालून आज आपल्या घरी आलेले आहेत. त्यामुळे आजचा हा दिवस फार महत्वाचा आपल्यासाठी. जसं म्हणालो, त्यांच्या दर्शन मात्राने असंख्य जीव या भवसागरात तरून गेले, अशा त्या महान अवतार विभूतींनी आपल्या येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं जीवन प्रफुल्लित व्हावं, प्रत्येक घर उत्कर्षाने आनंदाने भरून जावं याच्यासाठी म्हणून एक गुरुपीठ स्थापन केलं आहे, आणि त्या गुरुपीठाच्या माध्यमातून अति प्राचीन अशी उपासना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायसाठी म्हणून प्रबंध केला आहे. की ज्यांनी आम्हाला बघितलं ते भाग्यवान, ज्यांनी आमचं स्मरण केलं तेही भाग्यवान, आम्हाला न बघता केवळ आमच्या नामाच्या श्रद्धेवरती उपासना जे करतील ते त्याहूनही भाग्यवान, अशी आपलं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. आम्ही जेव्हा देहरूपाने अक्कलकोटी वास करत होतो तेव्हा अक्कलकोटमधल्या येणाऱ्या भाविकांनी आमचं दर्शन घेतलं, त्यांचा तो उद्धार झालाच आहे. पण आम्हाला न बघता केवळ आमच्या नावाच्या श्रद्धेवरती शुद्ध भक्ती जे करतील आणि निष्ठेने जे अग्निहोत्र उपासना करतील त्यांचा देखील उद्धार होणार आहे याची ग्वाही स्वामींनी अक्कलकोटी दिलेली आहे. त्यांच्या पदकमलावरती शीश नमवून अनेक व्यक्ती सामान्यापासून संतावस्थेपर्यंत गेले, व्यक्तीपासून योगी झाले, त्या चरणकमलांचं आज इथे आगमन झालंय, आणि आपल्याला आनंदाची बातमी ही देत आहेत की आपला देखील उद्धार करायचा आहे म्हणून आपल्या घरी आलो, आणि आपल्याला तेच सांगायला आलो जे मी आमच्या भक्तांना त्या काळी सांगितलं होतं. ते काय होतं? वेदांनी मान्य केलेली, वेदांनी आदेशित केलेली अशी अति प्राचीन अग्नि उपासना तुमच्या घरी तुम्ही नित्य करावी. स्वामी भक्तीचा आनंद जो अक्कलकोटी मिळतो तो आपल्या घरी देखील प्राप्त व्हावा याच्यासाठी घर सोडून तुमच्यापर्यंत आलो. त्यामुळे आजचा दिवस आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावा. काही दिवसांपूर्वी भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी केली आपण, आणि एक अत्यंत पुण्यपावन दिवस आहे तो, कारण भगवान दत्तात्रयांचं स्मरण अवतारांनी देखील केलेलं आहे. ज्यांच्या चरणी आपण शीश नमवतो अशा त्यांना देवतुल्य आपण मानतो, अशा सर्व अवतार श्रेष्ठींनी देखील भगवान दत्तात्रयांना आपलं गुरुपद दिलेलं आहे. आत्ताच मी दादांशी बोलत होतो की राम मंदिराचं काम चालू आहे आणि इथे अनेक कार्यक्रम ते घेत आहेत. त्या प्रभू श्री रामाचं स्मरण करून असंख्य भक्त आज श्रद्धेने त्यांची भक्ती करतायत, त्या प्रभू श्री रामाने देखील भगवान दत्तात्रयांना आपलं गुरुत्व दिलेलं आहे. आणि अशा परमगुरूंच्या त्या अति पावन अनादि अविच्छिन्न गुरुपीठावरून चैतन्य पादुका आज आपल्या दर्शनासाठी आलेल्या आहेत. म्हणजे भाग्य प्रभू श्री रामाला लाभलं, जे भाग्य भगवान श्री कृष्णाला लाभलं तेच आपल्या सगळ्यांना देखील आज लाभतंय. श्रद्धेने, भक्तीने, सुखाने, आरोग्याने, समृद्धीने भरून जावं ह्याच्यासाठीच परमगुरूंनी अवतार धारण करून अक्कलकोटी निवास केला, एक गुरुपीठ स्थापन केलं आणि अशी उपासना प्रत्येक घराघरात पोहोचवायची व्यवस्था करून दिली, याच्या माध्यमातून ऋषींना ऋषित्व, अवतारांना अवतारित्व व संतांना संतत्व लाभलं होतं. काळयुगामध्ये लुप्त झालेली अति प्राचीन अग्नि उपासना जी परमगुरु श्री भगवान दत्तात्रयांच्या गुरु परंपरेमध्ये होती त्याचं प्रगटीकरण व्हावं याच्यासाठी गुरुपीठ स्थापन करून परमसद्गुरु श्री गजानन महाराजांना आदेश दिला
तुम्ही श्रुतींचं पुनरुज्जीवन करावं आणि अग्निहोत्र उपासना घर घर मे जन जन मे पोहोचवावी. आणि त्या कार्याला धरून आज 40 देशांमधनं लाखो लोक अग्निहोत्र करणार आहेत आणि जीवन कसं प्रफुल्लित होणार आहे ह्याचा अनुभव घेत आहेत. अग्निहोत्र आचरणाने काय होतं, मनशांती प्राप्त होते, उत्तम आरोग्य प्राप्त होतं, मुलांवर चांगले संस्कार लाभत आहेत, असे असंख्य लाभ अग्निहोत्राचे लाभ आजपर्यंत दिसलेले आहेत. आणि ते सगळे आपण आपल्या घरी करून आपलं घर आपला परिवार त्याच चैतन्याने भरून टाकावा याची स्वामींना अपेक्षा आहे. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे वाक्य स्वामींचं आहे ते कशासाठी आहे, त्या अग्निरूपाने मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि ज्या क्षणी स्मरण कराल त्या क्षणी मी तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे नित्य अग्निहोत्र करा व आमच्या नित्य अस्तित्वाचा अनुभव घ्या हे स्वामी सांगताय. आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आहेच आहे, येणारा काळ देखील आपल्यासाठी आनंदाचा जावा. नववर्ष काही दिवसात सुरू होईल, स्वामी कृपेने गुरुकृपेने येणारा नववर्ष आपल्या सगळ्यांचं जीवन भरून टाकणारं आनंदाने उत्साहाने समृद्धीने आरोग्याने सुखाने आणि येणारा पुढचा सर्व काळ आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदोत्सव बनावा अशी स्वामीचरणी आज आपण इथे प्रार्थना करूया. दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नाये हनुमाना सुरवर मुन जन योगी समाधिने ध्याना जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता पारतीयो वाळी दा हरली भव चिंता जय देव जय देव सदाह्यभ्यंतरी तू एक दत्त अभाग्याय कैसी न कैसी मात पराही परतली कैसा हा हेत जन्मा मरणाचा फुलासे अंत जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरतीयो वाळी दा हरली भव चिंता जय देव दत्ताये दुनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा सुखविला जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरतीयो वाळी दा हरली भव चिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्याना हरा पले माना झाले उन्माना भीतूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरतीयो वाळी दा हरली भव चिंता जय देव अनंत कोटी. आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन आजचा कार्यक्रम आजचा सोहळा संपन्न होईल.